मुंबईतली बातमी. आरे कॉलनी महापालिका शाळेतील प्रकाश साळुंखे या विद्यार्थ्यावर घरी जात असताना बिबट्याने हल्ला केला. यात प्रकाश साळुंखेचा मृत्यू झाला. प्रकाशच्या मृत्यूनंतर वनविभाग मदत म्हणून 1 लाखाचा चेक देण्यात आला. या मदतीपेक्षा रहिवाशांना संरक्षक भिंत बांधावी अशी मागणी प्रकाशच्या कुटुंबियांनी केली आहे. याबाबत साळुंखे कुटुंबियांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी हेमंत बिरजे यांनी. आरे कॉलनीत 1.5 महिन्यात 2 चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर 1 चिमुकला जखमी झाला. आणि यानंतर आरे कॉलनीत आपण पाहू शकता कशा पद्धतीने असंतोष आहे. इथे आमदार आलेले आहेत, आमदार रवींद्र वायकर आहेत, वनाधिकारी आहेत आणि मोठ्या प्रमाणात ज्या पद्धतीने जखमी झालेले कुटुंबीय आहेत त्याचबरोबर दुर्दैवी कुटुंबीय आहेत, म्हणजे ज्यांचा मुला घरामधला मूल मृत्यू झालाय ते संपूर्ण जण असंतोष व्यक्त करतायत. झोपलेले आहेत सांगा ना. इथे मोठ्या प्रमाणात असंतोष आहे. वन अधिकाऱ्यांवर चिडलेले लोक आहेत. नेमकी लोक मागणी करतायत इथे संरक्षण भिंत असावी, ज्या पद्धतीने उपाययोजना असावेत. फक्त पिंजरा लावला जातो, लगेच 1.5 दिवसात 2 दिवसात पिंजरा काढला जातो. वाघ काही मिळत नाही, बिबट्या काही मिळत नाही. काय आपण नेहमी दरवेळी फॉरेस्ट बोरिवलीच्या फॉरेस्ट जो एरिया आहे त्याच्यामध्ये वन एरिया केलेला आहे, त्याच्यामध्ये जे वाघ वगैरे सोडलेले आहेत त्याच्या तिकडून तो हा येतोय तिथे. तर त्या ठिकाणी एक भिंत असणे अत्यंत गरजेचं आहे, परंतु ती भिंत देखील बांधली जात नाही, तारेचं कुंपण देखील बांधले जात नाही. या ठिकाणी इथे बचाव केंद्र पाहिजे म्हणून पत्र दिल्यानंतर सांगतात की बोरवलीला बचाव केंद्र इथे येण्याची गरज नाहीये. वनविभाग निष्क्रिय आहे असं तुमचं म्हणणं आहे, कारण ज्या पद्धतीने संरक्षण मिळत नाहीये, बिबट्याच्या हल्ल्यामध्ये चिमुकल्याचा बळी जातोय असं दृश्य आहे. 3 वर्षाचा आढावा घेतला तर बघितलं तर जवळजवळ 10 ते 15 जणांचा मृत्यू झालाय. वनविभाग जबाबदार आहे का? नक्कीच आहे. ते म्हणतात भिंत बांधली पाहिजे, वाघ येतात, बिबटे येतात, हे त्यांच्या हद्दीत नाही इकडे येतात. मग त्याची काळजी त्यांनी जर तो विभाग तिथे ठेवलेला असेल तर त्याची काळजी घेणं त्यांची गरज आहे आणि त्या मंत्र्यांची पहिली गरज आहे. वनविभाग जबाबदार आहे म्हणतायत, लोकही म्हणतायत, आमदारही म्हणतायत, काय संरक्षण देणार तुम्ही? जय गांधी राष्ट्रीय उद्यानाची आणि आरे मिल कॉलनीची हद्द ही सामायिक आहे. या सामायिक हद्दीवरती भिंत बांधण्याबाबत आरे कॉलनी, वन विभाग, ठाणे वन विभाग आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यान यांनी एकत्रितपणे त्या भिंत बांधण्याबाबतचा प्रस्तावाचा विचार करणं आवश्यक आहे. कधीपर्यंत होईल संरक्षण भिंत? संरक्षण भिंत लवकरात लवकर बांधण्याचा आपण प्रयत्न करू. त्याच्यामध्ये वन विभागाचा दावा आहे की संरक्षण भिंत लवकर बांधली तर बिबट्याचं पासून इथल्या रहिवाशांना संरक्षण मिळेल असा त्यांनी दावा केलाय. व्हिडिओ जर्नलिस्ट वैभव सह हेमंत बिरजे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, एक पाऊल पुढे.